मनसेचे अखिल चित्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. अखिल चित्रे हे मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस होते. वांद्रे पूर्व या मतदारसंघामधून मनसेकडून तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यानं चित्रे नाराज होते. सर नेमका तुमचा पक्षप्रवेश झालाय ठाकरे गटात, मनसेतून नेमकं काय सांगाल काय? प्रतिक्रिया म्हणजे मी जेव्हा माझी राजकीय सुरुवात केली होती मी तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचा युनिट प्रमुख कॉलेज प्रमुख म्हणून सुरुवात केली होती. तर मी आज परत ज्या ठिकाणावरनं राजकारण सुरू केलं माझं सामाजिक कार्य सुरू केलं त्याच ठिकाणी परत यावं असं मला वाटलं. कारण ज्या विचाराबरोबर मी 18 वर्ष होतो तो विचार मला असं वाटतं तेव्हा माझ्या पूर्वीच्या पक्षात आता बाजूला टाकण्यात आलेलं आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे आत्ताच सन्माननीय साहेब राजसाहेब असं म्हणाले होते की मला दुसऱ्यांची पोरं अंगावर नाही खेळवायची आहेत, मला माझी मुलं खेळवायची आहेत, माझ्यात क्षमता आहे माझ्या मुलांना खेळवायची. पण तुम्ही जर पाहिलं वांद्रे पूर्व विधानसभेत तर 4 पक्ष भिरून आलेल्या त्या एक बाई ज्या आमच्या पक्षात त्यांनी प्रवेश घेतला त्या इकडे निवडून येण्यासाठी नाही उभे आहेत, तर फक्त कोणातरी पाळण्यासाठी उभे आहेत. तर अशा विचाराबरोबर राजकारण नाही होऊ शकत म्हणून मी विचार केला की जिथे मी होतो तिथे परत जाऊ. तृप्ती सावंत यांना उमेदवारी मिळाली म्हणून तुम्ही नाराज होऊन उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश? तृप्ती सावंतला उमेदवारी मिळाली म्हणून नाराज नाही, कारण मी ना तुम्ही जर पाहिलं नसेल तर मी तुम्हाला प्रत पण देतो. इच्छुकांची यादी होती वांद्रे पूर्वमधनं, मी इच्छुकच नव्हतो पण उमेदवार इतरही मनसेचे इच्छुक होते. तर मनसेतनं उमेदवार न देता बाहेरून तुम्ही उमेदवार आयात केला, आपणच जे काय म्हणतोय ते कॉन्ट्रेडिक्ट करतो वारंवार, तर त्या कॉन्ट्रडिक्शनला कंटाळून. आणि दुसरी गोष्ट, तृप्ती सावंत तिकडे जिंकण्यासाठी आले असताना तर वेगळी गोष्ट आहे. मी फोटो प्रसिद्ध करून दाखवलेला आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी होत्या, त्या भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार ते इकडे मनसेतनं उभे आहेत. तुम्ही जर पाहिलं त्याचं सिम्पल उदाहरण देतो, महायुतीचे उमेदवार झिशान सिद्दीकी आहेत ना, झिशान